कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्ह्यातील 9,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील जवळपास 3,000 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झालेला आहे. पाणी वाढेल तसं तसं काही ग्राहकांचा वीज पुरवठा हा बंद केला जातो. आपण बाजूला जर बघितलं तर कुठल्याही परिस्थितीत वीज यंत्रणेला आणि ग्राहकांना धोका उद्भवू नये यासाठी आपण जय्यत तयारी ठेवलेली आहे. त्यानंतर काही ठिकाणी जसं जसं पाणी वाढते तसं आपण अजून ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्याची शक्यता आहे. आणि जर जसं जसं पाणी कमी होईल तसं आपण सुरक्षेचा आढावा घेऊन त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करू. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वीज पुरवठा हा खंडित करण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्ह्यातील 9,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. गेले काही दिवस जास्त झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठलेले आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. शेखर पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. शेखर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वीज पुरवठा अनेक ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? आम्हीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता आपल्याला माहिती की पूरस्थिती गंभीर होत चाललेली आहे तासागणी, आणि म्हणूनच कोल्हापूर आणि सांगली मध्ये जवळपास 12,500 अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा जो आहे तो खंडित केलेला आहे. ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर कोल्हापूर जिल्ह्यातील 9,500 ग्राहकांचा वीज पुरवठा जो आहे तो बंद केलेला आहे. तर सांगलीमध्ये 3,000 अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा जो आहे तो खंडित केलेला आहे. जसजशी पाण्याची पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ज्या ज्या भागांमध्ये पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात होते त्या त्या भागाचा वीज पुरवठा जो आहे तो महावितरण कंपनीच्या माध्यमातून कट केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव जो आहे तो कट केला जातो. शिवाय अजूनही काही प्रमाणात पाणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपले कर्मचारी देखील तैनात असल्याची माहिती महावितरणनं दिलेली आहे. ज्यामध्ये 3,500 अधिक कर्मचारी महावितरणचे कायम असणारे कर्मचारी आहेत ते देखील तैनात आहेत. काही कंत्राटी कर्मचारी आहेत, काही 300 अधिक महिला देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती तैनात केलेले आहेत. ग्राउंड वरती उतरून सगळे महावितरणचे कर्मचारी काम करताना दिसत आहेत. तर सुरक्षेच्या कारणास्तव आपण बघतोय. शेखर, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.